येशू लोकांना समुद्राच्या पलीकडे भेटला तेव्हा ते त्याला म्हणाले, गुरुजी येथे कधी आलात? मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्ही अद्भुते पाहिली म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता. नाशवंत अन्नासाठी कष्ट करू नका, तर देव पित्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी जे टिकणारे अन्न देईल त्यासाठी कष्ट करा. देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे? देवाचे काम म्हणजे ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवावा म्हणून तुम्ही कोणते चिन्ह दाखवाल? तुम्ही काय कराल? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला असे लिहिले आहे की त्याने त्यांस स्वर्गातून भाकर दिली. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, मोशेने तुम्हाला जी भाकर दिली ती स्वर्गातली नव्हती, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो, कारण जी स्वर्गातून उतरते आणि जगाला जीवन देते तीच देवाची भाकर आहे. मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. हे मी तुम्हाला सांगितले आहे, पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येतील आणि जे माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही, कारण मी माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला स्वर्गातून उतरलो आहे. आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे, त्याने जे काही मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी त्या सर्वांना उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळावं, आणि मीच शेवटल्या दिवशी त्याला उठवीन. यहुदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले, कारण तो म्हणाला, मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. हा माणूस योसेफाचा पुत्र येशू नाहीये का? आम्ही याच्या बापाला ओळखतो, तर मग मी स्वर्गातून उतरलो असे हा कसे म्हणतो? तुम्ही आपसात कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. मी त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. संदेश त्यांनी लिहिले आहे की ते सर्व देवाने शिकविलेले होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असं नाही, जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन लाभले आहे. मी जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले, पण स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. तुम्ही ही भाकर खाल्ली तर सर्वकाळ जगाल. जी भाकर मी तुम्हाला देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. हा आपला देह आम्हाला खायला कसा देऊ शकतो? मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन लाभले आहे, आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन, कारण माझा देह खरे अन्न आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये
आणि मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतोय, तसा जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले, हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. कफर्णहुमांतल्या सभास्थानांत येशूने ह्या सर्व गोष्टी शिकवल्या.